भारतात कोरोनासारखा संसर्गजन्य रोग वाढत चाललेला असतानाच प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. पण या संचारबंदीच्या काळात गावात सर्वत्र शुकशुकाट असताना सप्तशृंग गडावर मध्यरात्री शुकशुकाटाचा फायदा घेऊन दोन ठिकाणी चोरी करण्यात आली आहे. सप्तशृंग गडावर रात्री लाईट नसल्याने एका घरात चोरी होऊन होम थिएटरसह 7 ते 10 हजार रुपयांची चोरी झाली आहे. बसस्थानकावरील हॉटेल गोपालकृष्ण येथील शटर तोडून 2 कमर्शियल गॅस सिलेंडरसह मिक्सर चोरून नेला आहे. कोरोनाच्या रोगामुळे माझं दुकान 10 दिवसापासून बंद आहे. हॉटेल व्यवसाय करतो मी आणि माझ्या दुकानातून रात्री माझ्या 2 भरलेल्या टाक्या आणि मिक्सर माझ्या दुकानातून कोणीतरी चोरी केलेले आहे. तो गावाला गेलाय 10 दिवसापासून. हो, इथं मी आल्या सकाळी इकडं पाहिल्यानंतर इकडे चक्कर मारायला आलो तर मला कुरूप तुटल्यानंतर मी पोलिसांना फोन केला. होम थिएटर गेलेलं आहे, बाकी काही मला माहिती नाही. पण भाऊ आल्यावर त्याच्या काही वस्तू, काही सोनं नाणं होतं, काही पैसे होते. मोठ्या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा असं माझी नम्र विनंती. गडावर सतत चोरीचे प्रकार सुरू असतात, याकडे पोलीस विभाग फक्त पंचनामे करून दुर्लक्ष करत आहे आणि यामुळे भुरटे चोर सर्रास आपला हात साफ करतायत. यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. आता संचारबंदी काळात ही चोरी थांबवण्याचं नवीन आवाहन पोलिसांसमोर उभं ठाकलंय. अधिक तपास उपनिरीक्षक खाडेंसह पोलीस कॉन्स्टेबल शिंदे करीत आहेत. जागर जनस्थानसाठी तुषार बर्डे, सप्तशृंगीगड.